मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात निकृष्ट दर्जाची औषधं, रोहिणी खडसेंची चौकशीची मागणी। शासनाकडून शासकीय रुग्णालयात अल्पदरात उपचार करून मोफत औषधं दिली जातात, परंतु मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयातून दिली जाणारी औषधे अतिशय निकृष्ट दर्जाची असल्याची तक्रारी आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी आज उपजिल्हा रुग्णालयात प्रत्यक्ष भेट देऊन औषधांची पाहणी केली आणि या ठिकाणी रुग्णाला दिली जाणारी औषधे अतिशय निकृष्ट असून यातील काही पाकिटं फोडलेल्या अवस्थेत दिसून आली आहेत। हे सरकार गरीब जनतेच्या जीवावर उठलेलं असून याची चौकशीची मागणी करणार आहे, अशी संतापजनक प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। हेच वाटतंय, मी लेखी अनेकदा कलेक्टर महोदय असतील, मुख्यमंत्री महोदयांच्या नावाने पत्र पाठवलेली आहेत की आम्हाला इथे डॉक्टर्स अवेलेबल करून देण्यात यावे, कर्मचारी अवेलेबल करून देण्यात याव्या, कारण फक्त बिल्डिंग प्रशस्त आहे पण त्याच्यामध्ये जर कर्मचारी नसतील तर लोकांना त्यामध्ये व्यवस्था होणार नाही, लोकांना तिथे आरोग्य व्यवस्था त्यांच्या उपलब्ध नसल्यामुळे इथे डिलेवरी जर कॉम्प्लिकेटेड डिलेवरी आली तर कॉम्प्लिकेटेड डिलेवरी इथे होत नाही, त्यांना जळगावला पाठवावं लागतं। इतर कुठलेही तुम्हाला सिटी स्कॅन असतील किंवा इतर कुठल्या चाचण्या करायच्या असतील तर त्या चाचण्यांना देखील तुम्हाला जळगावला रेफर करावं लागतं पेशंट, आणि हे सगळं करत असताना जर आर्थिक परिस्थिती त्या पेशंटची नसेल तर त्या पेशंटने करायचं काय, कारण आज गोरगरीब लोकांना आरोग्य व्यवस्थावरती जो सरकार गाजावाजा करून एवढा लाखो रुपयाचा खर्च दाखवते आणि तिथे स्थानिक परिस्थिती ॲक्च्युली परिस्थिती अशी आहे की कुठलंही काम इथे होत नाही आहे। मी आधी सांगितलं माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये की आज इथे मी आली होती तर ते गोळ्यांची ती दाखव रे स्ट्रिप दाखव। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जळगाव।